हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्स ॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक असणार आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत रिझल्ट बेस्ड वरती, की रिझल्ट बेस्ड अनालिसिस आपण कशा करू शकतो आणि जनरली काय जो डेटा पॉइंट आहे तो आपण बघून तिथे ट्रेड्स बनवू शकतो. सो रिझल्ट बेस्ड अनालिसिस जेव्हा पण आपण करतो तेव्हा डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स आपल्याला बघावं लागतात, की रिझल्टच्या आधी स्टॉकने कसं परफॉर्मन्स केलंय किंवा रिझल्टच्या नंतर स्टॉकने कसं परफॉर्मन्स केलंय, राईट? सो ह्या ज्या असतात त्या डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स ज्या आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतात आणि रिझल्ट बेसवर ट्रेड्स कशा बनवायच्या आहेत किंवा इनफॅक्ट जो लॉजिक आहे रिझल्टचा तो काय आहे ते आपण समजून घेणार आहोत आणि त्या बेसवरती आपण ट्रेड्स बनवणार आहोत. तर डेफिनेटली जी मजा येणार आहे ती खूप जास्त मजा येणार आहे, कारण युजली खूप युनिक असे कन्सेप्ट आहे की आणि बरेच लोकांना पाहिजे असतं की जर सर एखादा रिझल्ट येत असेल आणि मला एखादी तिकडच्यावर एखादी ट्रेड बनवायची असेल तर काय स्ट्रॅटेजी बनव आणि बॅक टेस्टेड रिपोर्ट काय त्याचा किंवा किती मला प्रॉफिटेबल ट्रेड्स मिळतील त्याच्यामध्ये, राईट? सो ते आपण बघणार आहोत. ओके, सो त्याआधी ना आपण कन्सेप्ट बघूया आयव्हीचा, कारण जेव्हा रिझल्ट येत असतो तेव्हा रिझल्ट आल्यानंतर जी आहे ती स्टॉकची प्राइजेस आहे ती लाईक फ्युचर प्राइस आहे किंवा स्पॉट प्राइस आहे ती वाढते, पण रिझल्ट येण्याच्या आधी इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जी असते ती खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते त्या गोष्टीमध्ये. सो काय आहे लॉजिक इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीच्या पार्टचा आणि त्याच्या बेसिसवरती आपण ऑप्शन्स मध्ये कशा ट्रेड्स बनवू शकतो ते आपण बघणार आहोत. ओके, सो लेट्स गो विथ द रिलेशनशिप ऑफ द आय व्ही अँड द प्रीमियम. ओके, सो त्यासाठी व्हाईट बोर्ड स्क्रीन शेअर करू तुम्हाला आणि त्यावरती आपण डिस्कस करूया काही गोष्टी. ओके, सो पहिला जो इम्पॅक्ट टाकतो रिझल्टच्या बेसवरती मेनली जो इम्पॅक्ट होतो तो आहे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. सो आजचा टॉपिक आहे आपला इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. ओके, सो इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी इज टुडेज टॉपिक. सो लेट सी, जर मी इथे आय व्ही पकडलं. ओके, सो आय व्ही चे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ओके, सो पहिली जी कॅरेक्टरिस्टिक असते ती असते मीन रिवर्टिंग. ओके, सो आय व्ही जे असतो तो मीन रिवर्ट करत असतो. युजली जर मी बघायला गेलो ओव्हरऑल त्याची जर कॅरेक्टरिस्टिक्स थोडाफार डिफाईन करायचं म्हटलं तर मीन रिवर्टिंग कुठेतरी पहिली कॅरेक्टरिस्टिक्स येते. सो आय व्ही काही असा मोमेंटम देतो, यू कॅन सी. जर डिस्कस करतो तर इन डिटेल डिस्कस करूया आपण. सो आय व्ही काही असा मोमेंटम देतो. ओके, सो मार्केट सारखं ट्रेंडिंग नसतं. मार्केट कसं मुवमेंट देतं लाईक दिस, हायर हाय क्रिएट करत जाईल किंवा लोअर लो क्रिएट करत जाणार, लाईक असं काही मोमेंटम देतं. सो आय व्हीचं नेचर तसं नसतं. आय व्हीचा जो पहिला कॅरेक्टरिस्टिक येतो तो येतो मीन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. सो यू कॅन सी इथे ना टॉप बनवला आहे आणि पुन्हा मीन कडे वापरत आला आहे खाली, राईट? सो लेट्स सी, जर मी हा एव्हरेज जरी मीन पकडला तर तो मीन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स येतो. खाली जरी पडला तरी तो मीन वरती परत येतो, वरती जरी जर मीन वरती परत येतो. ओके, सो जी पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मीन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, नाव जर मी सेकंड कन्सेप्ट बघायची म्हटली ह्याच्यामध्ये की सेकंड कन्सेप्ट काय येणार. सो सेकंड जी कन्सेप्ट आहे ती आहे की रिलेशनशिप बिटवीन फ्यूचर प्राइस. ओके, सो आय व्हीचा जो रिलेशनशिप असतो फ्युचर प्राइस सोबत विच इज अ नेगेटिव्ह असतं जनरली मी बघायला गेलो तर इट इज अ नेगेटिव्ह कोरिलेशन. की जेव्हा जेव्हा आय व्ही जी आहे ती वाढते, ओके, सो तेव्हा तेव्हा जे आहे ना ते प्राइजेस फ्युचर प्राइस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो जेव्हा जेव्हा आय व्ही वाढते तेव्हा फ्युचर पडण्याचे चान्सेस जास्त असतात. युजली जर मी सांगायचं म्हटलं तर रिझल्ट असेल तेव्हा हा इम्पॅक्ट थोडाफार कमी दिसेल तुम्हाला की प्राइस पडते, कारण माहिती असतं की रिझल्ट चांगला आला तर प्राइस खाली नाही पडणार, वरती जाणार, पण खराब आला तर प्राइस पडणार आहे. पण जर एखादा वॉर सिच्युएशन क्रिएट झाली किंवा कुठेही जिओपॉलिटिकल इश्यूज क्रिएट झाले सो तेव्हा जो आहे ना तेव्हा तो रिॲक्ट करायला सुरुवात होणार, की जेव्हा आय व्ही वाढणार कारण फिअर मार्केटमध्ये वाढणार आणि जेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडायला सुरुवात करणार त्या लेवलला. ओके, सो रिलेशनशिप बिटवीन फ्युचर प्राइस इज नेगेटिव्ह.
ओके, नेगेटिव कोरिलेट करतं फ्युचर प्राइस सोबत, की जेव्हा जेव्हा प्राइस वाढते तेव्हा तेव्हा वोलॅटिलिटी वाढते, तेव्हा प्राइस जी आहे पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, तिसरी जी गोष्ट आहे ती आहे रिलेशनशिप बिटवीन विथ प्रीमियम. सो आयवीचा जो रिलेशनशिप असतो प्रीमियम सोबत तो असतो पॉझिटिव्ह. ओके, दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा प्रीमियम वोलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात. ओके, आणि जेव्हा जेव्हा वोलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम जे आहेत ते खाली पडतात. ओके, सो बऱ्याच आपण व्हिडिओ मध्ये जेव्हा आपण वोलॅटिलिटी बद्दल डिस्कस करतो तेव्हा मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये ह्या गोष्टी कव्हर करतो की रिलेशनशिप विथ प्रीमियम आणि वोलॅटिलिटीचं काय आहे. सो एक एक सिंपल फॅक्ट लक्षात ठेवा की लेट सी, जर मी रिलेशनशिप बघितलं प्रीमियम सोबत तर वोलॅटिलिटी जेव्हा वाढते तेव्हा प्रीमियम वाढतात डेफिनेटली. व्हाय? कारण त्याचा सिम्पल लॉजिक आहे, डिमांड सप्लाय, आपण जे 11th आणि 12th मध्ये कव्हर केले. सो सिम्पल समजा जर आयव्ही वाढते म्हणजे काय, मार्केटमध्ये फिअर आहे. सो जे रायटर्स ज्यांनी आपल्या पोझिशन सेल केल्या आहेत, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन ज्यांनी आपल्या पोझिशन सेल केल्या आहेत, ते काय करणार, ते स्पेसिफिकली आपले पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. सो बिकॉज ऑफ दी हेजिंग काय होणार की ऑप्शनची डिमांड वाढते. सो 11th 12th आपण काय बघितलं की जेव्हा जेव्हा डिमांड वाढते कोणत्याही गोष्टीची त्याची प्राइस वाढते. सो त्याचंच रिझन आहे की एक थोडाफार रिझन बघितलं जातं, हे एक रिझन येतं की जेव्हा जेव्हा आयव्ही वाढते तेव्हा सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात होते. हेजमुळे काय होतात की ऑप्शनची डिमांड वाढते आणि त्याची प्राइस वाढायला सुरुवात होते. आणि तेच जेव्हा वोलॅटिलिटी खाली असते किंवा लोअर रेंजला सस्टेन करत असते तेव्हा काय होणार की मार्केटमध्ये डिरेक्शन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो जेव्हा डिरेक्शन येण्याचे चान्सेस जास्त आहेत तो सेलरसाठी अपॉर्च्युनिटी आहे. सो ते काय करणार की जास्त सेल करणार. सो सेल केल्याने काय होणार की सप्लाय जास्त वाढतो. सो अगेन सप्लाय जेव्हा जास्त वाढतो तेव्हा प्राइस जी आहे ती ऑटोमॅटिकली खाली वाढती येते, राईट? सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट, की जेव्हा जेव्हा प्रीमियम वोलॅटिलिटी स्पाइकअप करते तेव्हा तेव्हा प्रीमियम जो आहे तो पण स्पाइकअप करतो. ओके, सो रिलेशनशिप जी आहे वोलॅटिलिटीचं ते फ्युचर प्राइस सोबत कुठेतरी नेगेटिव्ह रिलेशनशिप आहे. पण तेच जर मी रिलेशनशिप बघितलं प्रीमियम सोबत तर ते कुठेतरी पॉझिटिव्ह प्रीमियम पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे प्रीमियम सोबत, राईट? सो कुठेतरी बेनिफिट आहे या गोष्टीचा. आणि जर मी स्पेसिफिकली आयव्हीचं का आपण डीपली आपण बघतोय, कारण जेव्हा आपण रिझल्ट येतो तेव्हा आयव्ही जो आहे ना तो स्पाइकअप करतो. ओके, आणि आयव्हीचं एक चांगलं आहे की आयव्हीचा एक नेचर आहे जो असतो स्टिकी. आयव्हीचा जो नेचर असतो स्टिकी ना ग्राउंड लेवल, स्टिकी ना ग्राउंड लेवल असतो, स्टिकी नेचर. मी जर इथे टाईप केलं लेट सी स्टिकी नेचर. ओके, वाटलं त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. सो स्टिकी नेचर काय असतं की इथे बघा, तुम्हाला इथे दिसेल की आयव्ही जो आहे ना तो लोअर एंडला जास्त वेळ सस्टेन होतो. यू कॅन सी इथे बघा, आयव्ही जो आहे तो लो लेवलला खूप वेळ जास्त टाइम सस्टेन करतो किंवा जास्त टाइम स्पेंड करतो. पण जेव्हा पण तो एक टॉप बनवतो, यू कॅन सी इथे टॉप बनवला आहे, इथे टॉप बनवला आहे. सो जेव्हा पण आयव्ही जो आहे तो टॉप क्रिएट करतो लाईक दिस तेव्हा ना एक क्विक फॉल देतो आपल्याला मार्केटमध्ये. यू कॅन सी इथे फॉल मिळाला. जेव्हा पण मार्केटमध्ये आयव्ही शूटअप झाला आहे तेव्हा जो फॉल आहे ना तो खूप चांगला फॉल मिळाला आहे इकडे, राईट? आयव्ही कधी तुम्हाला असा नाही दिसणार ट्रॅव्हल करताना लेट सी लाईक दिस, की अशी वोलॅटिलिटी चालू आहे आणि वरती वाढली आणि परत इकडे आपण अशी वाढते परत अशी वाढते असं तुम्हाला दिसणार नाही कधी, राईट? सो आयव्ही जो आहे तुम्हाला असं काही दिसायला बघेल की आयव्ही जो आहे तो शूटअप करतो वरती साईडला क्विकली, आणि जर त्याला खाली पडायचं असेल तर स्पेसिफिकली खाली पडतो, राईट? आणि क्विक फॉल देतो. पण लोअर एंडला असेल तर तो जास्त वेळ टाइम तिकडे सस्टेन करतो. ओके, सो आयव्हीचा जर मी डेटा पॉइंट तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आयव्ही आपल्याला कॉन्सेप्टच्या होमस्क्रीन वर बघायला मिळेल इकडे. ओके, लेट सी मी इथे आयव्ही चार्ट सर्च करतो. लेट इट बी लोड. सो आयव्हीचं जे बघायला गेलो ते कॅरेक्टरिस्टिक जे आता आपण स्पेसिफिकली बघितले व्हाईट बोर्ड तेच कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथे बघूया आता. सो लेट सी मी इथे सर्च करतो आयव्ही चार्ट. ओके, आयव्ही चार्ट. ओके,
नाउ लेट्स सी, इथे मी ओपन करते निफ्टी किंवा एबीएफआरएल एज इट इज इथे ओपन आहे तर. ओके यू कॅन सी एबीएफआरएल इथे बघा, लोअर एंडला आहे, इथे टॉप बनवला, क्विक फॉल दिला मार्केटमध्ये, पुन्हा इथे टॉप बनवला यू कॅन सी, आणि एक क्विक फॉल दिला आयबीने. अराउंड आयबी किती होता, 62.42 चा आयबी होता 24 जनला. 25 जनला बघा 62 वरून डायरेक्ट आलाय 38 वर, ऑलमोस्ट 30 पॉईंटचा जो फॉल आहे तो आयबीचा बघायला मिळेल. अगेन इथे टॉप बनवलाय, परत फॉल दिलाय, अगेन टॉप बनवला आहे, पुन्हा आयबीने फॉल दिला. इथे बघा सर्वात हायेस्ट आयबी मॅक्स आयबी गेलेला अराउंड 28 मेच्या आसपास, तिकडून एक ऑलमोस्ट फॉल दिला आहे मार्केटमध्ये, राईट. सो कुठेतरी जो आयबी आहे ना, ते जे मी म्हणालो कॅरेक्टरिस्टिक जे आहे स्टिकी असतं, त्याचं रिझन हेच आहे की मोमेंटम जो आहे तो कुठेतरी एक चांगला मिळतो बेसिस ऑन दी आयबी. ओके सो जर एखादी आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायची आहे किंवा रिझल्ट बेस्ड जर अनालिसिस आपल्याला करायचे असतील, सो आपल्याला हेच बघावं लागतं की त्याचा रिझल्टच्या आधी जो आयबी आहे तो कधी वाढणार आहे आणि कधी ओव्हरऑल जो आहे तो कमी होणार आहे, राईट. आणि त्या बेसवरती आपण ट्रेड्स बनवू शकतो का, राईट. सो लेट्स फॉर अन एक्झाम्पल, जर मी रिझल्ट अनालिसिस जो आजचा आपला टॉपिक आहे त्यावरती आपण येऊया. सो इथे मी सर्च करतो रिझल्ट अनालिसिस. ओके नाव लेट्स सी एबीएफआरएल इथे एक्झाम्पल आहे. लेट्स सी जर मी एबीएफआरएल ला बघितलं आणि जर मी त्याचा 5 दिवसाआधीचं 5 डेज बिफोर रिझल्ट जर मी बघितला आणि त्याला गेट केलं, ओके सो रिझल्टच्या आधी एबीएफआरएल किती मोमेंटम देतो यू कॅन सी, 1.68 28 मेच्या आसपास दिलेला. त्याच्यानंतर एक नोव्हेंबरला 0.63, इथे जो आहे तो खाली जास्त पडला 4 ऑगस्टच्या आसपास, रिझल्टच्या 5 दिवसाआधी खूप जास्त फॉल दिलेला. आणि 7 डिसेंबर 7 फेब्रुवारीला ओव्हरऑल मोमेंटम आहे, इकडे पण मोमेंटम आहे. सो ओव्हरऑल रिझल्टच्या आधी 5 दिवसाआधी एबीएफआरएल मोमेंटम देतो, इधर तो बुलिश देईल किंवा बेरिश देईल आय डोंट नो, पण तो एक मोमेंटम देतो. यू कॅन सी 12% पण मोमेंटम दिले आहे, 3% पण मोमेंटम दिले आहे, 7% पण मोमेंटम दिली आहे, राईट. सो कुठेतरी जो आहे तो एबीएफआरएल मोमेंटम देतो रिझल्टच्या 5 दिवसाआधी, राईट. सो हे आपल्याला समजलं की रिझल्टच्या 5 दिवसाआधी जर एबीएफआरएल मोमेंटम देत असेल तर व्हॉट आय डू, इथे स्ट्रॅटेजी मी काय डिप्लॉय करणार, इथे मी सिंपल लॉजिक देख बघणार. लॉजिक काय सांगतं आपल्याला की लेट सी की जर रिझल्टच्या आधी व्हॉलॅटिलिटी जी आहे ती हळूहळू वाढत असते, सो व्हॉलॅटिलिटी वाढणे काय होणार, माझे प्रीमियम्स हळूहळू वाढतात. जर माझे प्रीमियम्स हळूहळू वाढतात आणि प्लस डिरेक्शन मला माहिती आहे की इथे डिरेक्शन येऊ शकते ऍज पर द डेटा, की रिझल्टच्या 5 दिवसाआधी मला दिसतं की एबीएफआरएल जो आहे तो मोमेंटम देतोय मला, मोर दॅन 3% मोमेंटम देतोय ऑन एन एव्हरेज जर मी काढला तरी, कारण 3, 8, 17, सॉरी 12, 7 परत 3 पण दिसत, मला 6 पण दिसत, राईट. सो ऑन एन एव्हरेज जर मी 3% जरी मोमेंटम बघितला तर कुठेतरी तो मला दिसतो आहे, राईट. सो व्हॉट आय डू, मी काय करणार, अनालिसिस करणार बेस्ड ऑन दी आय व्ही प्लस डिरेक्शन. ओके सो जेव्हा पण तुम्हाला माहिती असेल की माझा आय व्ही जो आहे तो वाढत असेल किंवा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढत असेल, सो व्हॉट आय डू, मी कॉल आणि पुट ऑप्शन बाय करणार. कोणता कॉल आणि पुट ऑप्शन बाय करणार, एटीएम कॉल अँड पुट ऑप्शन. का, कारण व्हॉलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो तो सर्वात जास्त जो पडतो तो एटीएम स्ट्राइक्स वर पडतो. सो कुठेतरी मी जाऊन तिकडे कॉल आणि पुट ऑप्शन बाय करणार. सो लेट सी जर मी कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करते, सो ऑप्शन आर्किटेक्ट मध्ये मी येतो आणि कस्टम स्ट्रॅटेजी मध्ये येतो. एबीएफआरएल आपल्याला ट्रेड बनवायची आहे, सो इथे बी आहे, 27 जूनची एक्सपायरी आहे आणि स्ट्राइक्स मी ते सिलेक्ट केली आहे कॉल ऑप्शन. आता मला पुट ऑप्शन पण बाय करायचं असेल, सो मी काय करणार, इथे जो ऍडचा ऑप्शन आहे ना ऍड लेगचा, ह्यावरती क्लिक करणार, ओके, आणि इथे पुट ऑप्शन सिलेक्ट करणार. ओके नाव जर मी कॉल आणि पुट ऑप्शन बाय करतोय एकाच स्ट्राइक से, सपोज मी 325 वर आलो, सो त्याला आपण म्हणतो लॉंग स्ट्रॅडल. ओके यू कॅन सी लॉंग स्ट्रॅडल इकडे. ओके नाव जर सपोज मी एक्सपेक्ट करतोय की आय व्ही जी आहे ती 25% शूटअप देऊ शकते, ओके सो मी ते 25 ठेवतो. ओके आणि जर त्याने शूटअप दिलं तर यू कॅन सी मार्केट जरी तिथल्या तिथे राहिला स्टील आय गॉट अ 14,800 पीएनएल जो माझा आहे तो कुठेतरी मला बनतोय जर आय व्ही फक्त शूटअप झाली तरी. का, कारण मला माहिती आहे की माझा आय व्ही शूट झाला तर माझा प्रीमियम शूट होणार आणि बायरला प्रॉफिट त्याच्याच आहे जर माझा प्रीमियम वाढला तर. आणि सपोज जर मार्केटने डिरेक्शन दिलं, सपोज जर मार्केट जो आहे तो वरच्या साईडला जात राहिला त्या दिवशी तरी, सपोज जर आजच मार्केटने शूटअप दिलं तर ऑलमोस्ट 21,000 प्रॉफिट आहे खालच्या साईडला जर मार्केट पडलं आणि आय व्ही पण वाढलाय. आणि जर मार्केट वरच्या साईडला जर डिरेक्शन दिलं तर कुठेतरी लॉस आहे.
सॉरी प्रॉफिटच आहे, पण लॉस कधी आहे? लॉस इज समवेअर अराउंड जेव्हा मार्केट आयव्ही नाही वाढले किंवा डेज टू एक्सपायरी, एक्सपायरी पर्यंत जर मी पोझिशन माझी होल्ड केली तर माझा कुठेतरी लॉस आहे, विल गेट टू नो ही. पण जर मी शॉर्ट टर्म डिरेक्शनल किंवा शॉर्ट टर्म आयव्ही बेस्ड ट्रेड बनवत असेल तर मी लॉंग शेड्युल बनवणार, काय मला माहिती जर माझा आयव्ही वाढत असेल आणि जर मी तिकडे ट्रेड बनतो तर डेफिनेटली जो आहे तो मला मोमेंटम मिळेल. सो लेट सी, जर मी बॅक टेस्ट करतो या स्ट्रॅटेजीला, जर मी एबीएफआरएल वर ट्रेड बनवायची असेल मला, सो लेट सी मी बॅक टेस्ट करून बघूया याला. एबीएफआरएल इथे सिलेक्ट केलंय, रिझल्टच्या टाइमला आपल्याला ट्रेड बनवायची, सो आय सिलेक्ट रिझल्ट. आता डेज बिफोर एंट्री कधी करायची, बिफोर आपल्याला रिझल्ट करायचे ना, सो बिफोर मी ते सिलेक्ट केलं आहे. किती डेज बिफोर करायचं आपल्याला? 5 दिवस सपोज, ओके -5. आणि लेट सी मला 0 म्हणजे त्या रिझल्टच्या दिवशीच मला एक्झिट करायचे असेल, सो एक्झिट मी इथे केले, ओके. आणि इथे लेग ऍड करतो मी, कॉल ऑप्शन बाय करायचं आहे मला. सो व्हॅल्यू जर मी 0 ठेवते म्हणजे एटीएम असणार, जर मी -1 ठेवते म्हणजे हळूहळू इन द मनी येतो, -2 -3 म्हणजे इन द मनी हळूहळू स्ट्राइक्स येणार, आणि जर मी +1 करते +2 जाते म्हणजे मी ओटीएम चालले कॉल ऑप्शनचा. सो मनी नेस्टनुसार आहे. सो मी 0 ठेवतो, जर मला एटीएम सिलेक्ट करायचं असेल तर मी ऍड केलं, आणि पुट ऑप्शन मी ऍड करणार, बाय करणार, विच इज अगेन अ एटीएम स्ट्राइक, ओके. आणि मी याला बॅक टेस्ट करणार, ओके. सो जर मी याला बॅक टेस्ट करतो तर जो पण माझा रिझल्ट आहे तुम्हाला समजेल. तर यू कॅन सी जर मी 5 दिवसाआधी ट्रेड बनवतो, विच इज द पॉझिटिव्ह कन्फर्मेशन कुठेतरी मिळत नाही, 62% स्ट्राइक रेट आहे पण एवढा पॉझिटिव्ह कन्फर्मेशन नाही मिळत ऍज अ मी आयव्ही बेस्ड ट्रेड बनवत असेल, राईट. सो लेट सी मी 2 दिवसाआधी ट्रेड बनवतोय, राईट, बॅक टेस्ट एबीएफआरएल ला बॅक टेस्ट. सो यू कॅन सी जर मी एक एक लॉट जरी ट्रेड बनवतोय, ओके, एबीएफआरएलचा रिझल्टच्या दिवशी मी एक स्टॅटिक, मी जर अल्गो ट्रेड बनवत असेल किंवा अल्गो ट्रेडर असेल किंवा किंवा एखादा 4-5 स्टॉक्स आहेत जे माझ्या वॉचलिस्ट मध्ये आहेत, तर मी काय करणार, मला दिसतंय एबीएफआरएल जर मी 2 दिवसाआधी ट्रेड बनवतोय लॉंग शेड्युल आणि मी रिझल्टच्या दिवशी ट्रेड स्क्वेअर ऑफ करतोय आणि एकच लॉट जरी मी बाय करतो तरी माझा जो प्रॉफिट आहे तो आहे 26,650 माझा जो आहे तो कुठेतरी प्रॉफिट बघायला मिळतो एका सिंगल लॉट वरती, राईट, कॉल आणि पुट ऑप्शनचा, विच इज अ गुड अमाऊंट ऑफ स्ट्रॅटेजी आणि 50% स्ट्राइक रेट मिळतोय मला, राईट. लेट सी आपण एखादी दुसरी पेअर बघूया आणि त्या बेसिसवरती आपण ट्रेड्स करायच्या बघूया. सो मी इथे येतोय आणि रिझल्ट अनालिसिस, ओके, एखादा दुसरा स्टॉक आपण बघूया आणि त्या बेसिसवरती कुठे जे मोमेंटम आहे ते फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया. सो एसीसी आहे कुठेतरी, सो एसीसी मध्ये पण मोमेंटम आहे पण स्टील तेवढा मोमेंटम नाही दिसत आहे डेली बेसिसवरती. सो विल फिगर आउट, या एलकेम मध्ये बघा, एलकेम मध्ये कुठेतरी मोमेंटम आहे, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह ऑन एन एव्हरेज 1-1.5% चा मोमेंटम दिसते. सो लेट सी एलकेम मी इथे सिलेक्ट करतो, ओके. आणि एलकेम मध्ये पण मला सेमच डेटा पॉइंट पाहिजे ना, सो व्हॉट आय विल डू, मी कॉल ऑप्शन बाय करते आणि पुट ऑप्शन बाय करते, ओके. आणि रिझल्ट बेस पाहिजे, सो मी रिझल्ट इथे सेव्ह केलाय. आणि इफ हॉलिडे सपोज मी 3 दिवसाआधी एंट्री करते -3 आणि इथे इनिशिएट करते 0, सेम रिझल्टच्या दिवशी ट्रेड एक्झिट करतोय, ओके. सो एलकेमचा रिझल्ट काय, 33% स्ट्राइक रेट आहे, विच इज नॉट अ परफेक्ट थिंग जर मी आयव्ही बेस ट्रेड बनवत असेल, पण स्टील आय एम अ क्लोजिंग इन पॉझिटिव्ह कारण आयव्ही बेस आहे, त्यामुळे विनिंग काउंट जर मी बघितलं तर थोडाफार आहे माझा जास्त, पण ओव्हरऑल रिटर्न तो आहे तो नेट नेट पॉझिटिव्ह, बट स्टील एक एक्सपेक्टेड जो रिटर्न असतो तो नसतो. सो लेट सी 5 डेज आधी मी ट्रेड बनवतो, यू कॅन सी 5 डेज आधी जर मी एलकेम मध्ये ट्रेड बनवतोय तर माझा जो स्ट्राइक रेट आहे तो 33 वरून डायरेक्ट 66% वर जातोय, राईट. आणि एक एक लॉट जरी मी सेल करतोय बाय करतोय त्या बेसिसवरती स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट, राईट. सो जो प्रॉफिट आहे तो माझा कुठेतरी जास्त मिळतो, सो टोटल काउंट आहे 6 काउंट, त्यातले माझा ओव्हरऑल जर माझा प्रॉफिटेबल काउंट बघितला तर मॅक्स पेनल आहे 15,000 आणि जर तुम्ही ह्याला स्टॉप लॉस मेंटेन केला हे तर मी एक अल्गोरिदम मध्ये टाकले, पण जर तुम्ही ह्याला स्टॉप लॉस मेंटेन करून चालला तर जो प्रॉफिट जो आहे तो नेट नेट तुमचा 20-30 हजार वर पण जाऊ शकतो, 40-50 हजार वर पण जाऊ शकतो जर तुम्ही त्याला स्टॉप लॉस देऊन चाललात तर, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट, की जर रिझल्ट अनालिसिसचा हाच युजेस आहे की किती मोमेंटम जो आहे मार्केट देतो, की 1% मोमेंटम देते त्याच्या आधी किंवा 5% मोमेंटम देते, ते आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, राईट. एनी डिफरंट स्टॉक, हे झालं बिफोर द रिझल्ट. आफ्टर रिझल्ट जर मी बघायला गेलो तर आफ्टर रिझल्ट पण यू कॅन सी
की अंबुजा सिमेंट किंवा अपोलो हॉस्पिटल जो आहे तो यू कॅन से खूप जास्त मोमेंटम देते. अपोलो जो हॉस्पिटल आहे ना तो जर मी बघायला गेलो तर ऑलमोस्ट 2% रिझल्ट दिला, परसेंट रिटर्न दिला आहे, 4% रिटर्न दिला आहे, 8% पण रिटर्न दिला आहे आफ्टर द रिझल्ट प्राइसच्या बिस्वती. मध्ये मध्ये बघा 20% पण मार्केटने मोमेंटम दिला आहे आफ्टर द रिझल्ट. सो व्हॉट आय डू, जर मी आय व्ही बघायला गेलो तर आय व्ही काय सांगतं, आफ्टर द रिझल्ट माझी वोलॅटिलिटी ड्रॉप होते. जर माझी वोलॅटिलिटी ड्रॉप होते तर माझं काय होणार, प्रीमियम पण ड्रॉप होणार, राईट. सो आफ्टर रिझल्ट जर मला ट्रेड बनवायची असेल तर मी लॉंग स्ट्रॅडल जाऊन नाही बनवणार, मी एखादा शॉर्ट स्ट्रॅडल बनवेन. कारण आय नो दॅट की रिझल्टच्या आधी जो आय व्ही असेल तो खूप जास्त असेल, पण रिझल्टच्या नंतर आय व्ही जो आहे तो कूल डाऊन होणार. जर माझा आय व्ही कूल डाऊन होतो त्यामुळे काय होणार, माझा प्रीमियम जो आहे तो पण डिके होणार किंवा कमी होणार, राईट. सो जर प्रीमियम कमी होत असेल सो व्हॉट आय डू, मी तिकडे जाऊन सेलिंग जास्त प्रेफर करणार. सो अगेन जर मी ऑप्शन आर्किटेक्ट वरती आलो, सो कस्टम स्ट्रॅटेजी मी ते बनवतो. आता मला काय करायचंय, रिझल्टच्या आधी मला माहिती लॉंग व्हॉलॅटिलिटी होती त्यामुळे काय म्हणा मी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करते. आता आय नो दॅट की व्हॉलॅटिलिटी आहे जी ड्रॉप होणार आहे, सो मी काय करणार, शॉर्ट वॉल ट्रेड प्रेफर करणार. सो शॉर्ट वॉलला काय करणार, मी एटीएम कॉल अँड पुट ऑप्शन सेल करणार, राईट. सो मी इथे येतो सेल ऍट द मनी आणि परत इथे ऍड लेग करतो आणि इथे सेल करतो. आणि इथे 6050 चा पुट ऑप्शन मी सेल करते. ओके, मी पुट ऑप्शन सिलेक्ट केला आणि 6050. सो माझा काय जनरली इथे क्रिएट झालाय, तुझा होईल शॉर्ट स्ट्रॅडल, यू कॅन सी, राईट. सो ह्याचा बेनिफिट काय की आय व्ही जर ह्याच्याने फॉल झाला, जसं यू कॅन सी, जर सपोज इथे जर माझं मार्केट आहे 104 चा मला प्रॉफिट होते जर आय व्ही तसाच राहिला तर, ओके त्याच दिवशी. आता बघा मी काय करतो, सपोज 20% आय व्ही जो आहे तो ड्रॉप झाला -20, ओके. सो यू कॅन सी हियर, जिकडे माझा प्रॉफिट 6030 ला एकदम 100 च्या आसपास होता, 100 200 च्या आसपास होता, तोच प्रॉफिट जो आहे तो 7000 वर चाललाय. का? कारण जो प्रीमियम मी विकलेला तो हायर वोलॅटिलिटीला विकलेला, खूप महाग विकलेला, आणि तोच जो प्रीमियम आहे तो कुठेतरी इकडे स्वस्त भेटतोय मला, राईट. एक लोअर वोलॅटिलिटी मध्ये भेटतो आणि जसं लोअर वोलॅटिलिटी मध्ये स्टॉक्स होतो तसा त्याचा प्रीमियम ड्रॉप होतो. सो विकलेला मी हायर वॉलला आणि झालाय तो लो वॉलच्या आसपास, सो माझा प्रीमियम जो आहे तो ड्रॉप झालाय आणि मला जो आहे तिकडे बेनिफिट मिळालाय. सो ओव्हरऑल जी आपण आता कन्सेप्ट बघितली त्यात आपण काय बघितलं की व्हॉलॅटिलिटी बेसिस वरती आणि रिझल्ट अनालिसिसच्या बेसिस वरती आपण कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो, राईट. सो एक शॉर्टली मी एक रिकॅप द्यायला आवडेल मला. सो जनरली आपण दोन गोष्टी बघितल्या, पहिला आपण हे बघितलं की स्टॉक जो आहे तो रिझल्टच्या आधी आणि नंतर कसा परफॉर्मन्स देतो. सो जर पर्सेंटेज वाईज तो जर जास्त परफॉर्मन्स देत असेल प्राइसच्या बेसिस वरती, आणि ॲज यू नो की रिझल्टच्या आधी आय व्ही जो आहे तो स्पाइक अप करतो. सो आय व्ही आणि रिझल्टचा जो ओव्हरऑल डेटा पॉइंट आहे तो एकत्र रिसर्च करून एक कंबाईन डेटा पॉइंट वरती आपण कशा ट्रेड्स बनवायच्या आहेत ते आपण बघितलं. सो रिझल्टच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, स्पेसिफिकली लॉन्ग वॉलच्या ट्रेड्स बनवायचे. सो एटीएम कॉल इनपुट बी बाय करणार आणि डिरेक्शन आली स्पेसिफिकली तर तिकडे मोमेंटम आहे आणि आय व्ही जर स्पाइक अप झाला तर किती बेनिफिट आहे तो आपण बॅक टेस्टेड मध्ये पण बघितला, बॅक टेस्टिंग मध्ये किती प्रॉफिट आणि लॉस आहे, सो त्यानुसार आपल्याला ट्रेड बनवायचे. सेकंड थिंग, रिझल्टच्या नंतर जर स्पेसिफिकली आपल्याला ट्रेड बनवायचे किंवा रिझल्टच्या एक दिवसा आधी ट्रेड करून रिझल्टच्या नंतर एक्झिट करायचे, सो विल गो विथ दी शॉर्ट स्ट्रॅडल. आपण शॉर्ट स्ट्रॅडल बनवून जाणार. रिझन काय आहे, रिझन सोपं आहे त्याचं, की शॉर्ट स्ट्रॅडल बनवणार काय होतं, आपण कॉल अँड पुट विकतोय. सो विकतोय म्हणजे आपण प्रीमियम विकत घेतोय. सो वोलॅटिलिटी जेव्हा ड्रॉप होणार आफ्टर द रिझल्ट त्यामुळे काय होणार, माझा प्रीमियम जो आहे तो पण ड्रॉप होणार. सो दोन्ही जेव्हा एकत्र ड्रॉप होतील सो डेफिनेटली तो जो एक आउटपुट आहे तो कुठेतरी आपल्याला बघायला मिळेल त्या गोष्टीमध्ये. अँड सेकंड थिंग इज व्हॉट, की 2-3 दिवस आपण ती पोझिशन होल्ड करतो त्यामुळे थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी आपल्याला बघायला मिळेल. सो नक्की खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ही, आणि एकदा ट्राय करून बघा आणि मॅक्सिमाइज ट्राय करा. जे आपण पेपर ट्रेड बघितलेलं ते पेपर ट्रेड करा आणि त्यानंतर स्पेसिफिकली 1 लॉट 2 लॉट 3 लॉट असे करत करत आपली कॅपॅसिटी वाढवा, ओके. सो आय होप यू गाईज, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला जाऊन विसरू नका, कारण बऱ्याच कन्सेप्ट आपण डेली पोस्ट करतोय. सो नक्की ते तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल. थँक्यू सो मच एव्हरीवन, बाय बाय.